नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे घरचे घरी या सोप्या पद्धतीने केसांमधील स्प्लिट एंड्स होतील कमी पन्नास रुपयात रिझल्ट नक्की कनदाट केस सर्वांना हवे असतील तर आपण केसांची काळजी घेतो पण केसांची योग्य काळजी न घेतल्यास केसांमध्ये स्प्लिट एंड्स तयार होतात यामुळे केसांचा पोत खराब देखील होतो पण काही गोष्टींचा वापर करून तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता काळे जाड आणि सुंदर केस कोणाला आवडत नाहीत पण आजकाल प्रत्येकजण मग तो स्त्री असो किंवा पुरुष केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहे दुसरीकडे आजकाल महिलांमध्ये फाटे फुटणे हे सामान्य झाले आहे स्प्लेट एंड्समुळे केसांची वाढ थांबते आणि केस खराब होऊ लागतात फाटलेल्या टोकामुळे केस खूप कमकुवत आणि निरुपयोगी होतात ज्यामुळे केस मधूनच तुटायला लागतात केसांचे टोक फुटल्यामुळे केस निर्जीव होतात त्यामुळे केसांचा पोत खराब होतो पण काही गोष्टींचा वापर करून तुम्ही स्प्लिट एंडच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि मुलायम दाट लांब केस मिळवू शकता तरुण गव्यात कोणत्या आहेत त्या गोष्टी स्प्लिट एंड किंवा स्प्लिट एंडची समस्या करण्यासाठी तुमचे केस कमीत कमी सहा महिन्यांनी ट्रेम केले पाहिजे जर तुम्ही हे दीर्घकाळ केले नाही तर तुमच्या केसांच्या वाढीवरच परिणाम होत नाही तर त्यामुळे स्प्लिट एंड्स देखील होतात म्हणून वेळोवेळी केस ट्रेम करा केस वेळच्या वेळी कापल्याने केसांचा पोत चांगला होतो त्याचप्रमाणे स्प्लिट एंड्स कमी देखील होतात अंडी केसांसाठी प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे कारण अंड्यामध्ये आवश्यक फॅटी ॲसिड आणि प्रथिने असतात अंडे तुमच्या केसांचे पोषण तर करतेच पण त्यांची मुळे मजबूत करतात स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अंड्याचा मास्क म्हणून लावू शकता यासाठी एक अंड्यातील पिवळा बलक अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा एक चमचा दही घ्या हे मिश्रण मिक्स करा आणि केसांच्या लांबीवर चाळीस ते पन्नास मिनिटांपर्यंत लावा पंचेचाळीस मिनिटं ते राहू द्या यानंतर केस पाण्याने धुवा खराब झालेल्या केसांसाठी तेल लावणे उत्तम केसांना पोषण आणि आदरता देण्यासाठी गरम तेलाच्या मसाजपेक्षा केवळ चांगले काहीही नाही हे केवळ स्प्लिट स्प्लिटेंट्स काढून टाकत नाही तर तुमच्या केसांची आर्द्रता देखील राखते तुमचे केस चमकदार निरोगी आणि सुंदर बनवतात केसांना तेलाने मसाज केल्याने स्कालमधील रक्त परिसंचारण देखील नियंत्रित होते ज्यामुळे केसांची वाढ जलद होते नियमितपणे कोमट तेलाचा मसाज केल्यानंतर आपले केस गरम टावलमध्ये गुंडाळा आणि थोडा वेळ राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा मेथी हे अनेक गुणधर्मांचे भांडार आहे मेथीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते जे केसांच्या वाढीसाठी खूप मदत करते मेथी केस काळे होणे केस गळणे आणि कोंडा दूर करण्यास तसेच स्प्लिट टेन्स पासून मुक्त होण्यास मदत करते मेथीमुळे केस निरोगी मजबूत आणि घट्ट होतात यासाठी तीन ते चार चमचे मेथीचे दाणे चार चमचे दह्यात अर्धा तास भिजवून ठेवा ही पेस्ट केसांना लावा आणि तीस मिनटेला शिज राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा या पॅकमुळे केस फुटण्याच्या समस्येपासून सुटका तर होईलच पण केसांचा कोरडेपणा देखील दूर होऊन ते मऊ आणि चमकदार देखील होते अनेक वेळा आपण केसांना शॅम्पू करतो पण नंतर कंडिशनर लावत नाही किंवा लावले तरी नीट लावत नाही पण तुम्ही कधी केसांना कंडिशनर वापरले आहे का की तु टॉवेलने टावेलने वाढलेल्या केसांवर लिव्ह इन कंडिशनर लावले जाते हे केसांच्या मुळांवर नव्हे तर केसांच्या टोकावर लावले जाते लिव्ह इन कंडिशनर लावल्यानंतर केस धुत नाहीत फाटलेल्या टोकांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी केसांना कंगी करण्यासाठी रुंद जात असलेला कंगवा वापरा केस हळूहळू कंगी करा कठोर प्लास्टिक बेस ब्रश टाळा त्याऐवजी जेव्हा तुम्ही कंगी किंवा ब्रश करता तेव्हा तुम्ही केसांचा खालचा भाग ब्रश करू शकता आणि नंतर वरच्या के केसांना ककी करू शकता याशिवाय लाकडी कंगवाही वापरता येतो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा नमस्कार